नमस्कार, आज आपण पाहणार आहोत गुळापासून रताळ्याची खीर कशी बनवायची आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे। हे रताळे घेतलेले आहेत मी। आता हे रताळे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे। दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि तुम्ही याची साल पण काढून घेऊ शकता, पण मी आता साल याची काढणार नाही। आपल्याला हे रताळे आता व्यवस्थित भाजून घ्यायचे। रताळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कुकर मध्ये मी हे रताळे भाजून घेणार आहे। तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पण हे रताळे भाजून घेऊ शकता। तर कुकरमध्ये थोडंसं लवकर होतं, त्यासाठी इथं मी एक 5 मिनिट याला वाफ काढून घेणार आहे आणि 5 ते 7 मिनिटात आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर कुकर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर झाकण उघडायचं। तर आपले रताळे इथे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे। तर आता याची आपल्याला साल काढून घ्यायची। तर हे हाताच्या सहाय्याने आपल्याला साल काढून घ्यायचे आणि हे व्यवस्थित भाजल्यानंतर थोडस थंड झाल्यानंतर याची साल पटकन निघून जाईल। तर अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची। आता आजचा जो खिरीचा प्रकार मी बनवणार आहे, त्यात रताळी हे भाजून मी वापरलेली आहे। तुम्ही उकडून पण वापरू शकता, पण भाजलेल्या रताळ्याची जी खीर आपण बनवणार आहोत ती खूप छान लागते खायला आणि त्यासाठी उकडून घ्यायचं नाही, याला भाजूनच आपण याची खीर बनवणार आहोत। तर अशा पद्धतीनं मी हे पूर्ण रताळे सोलून घेणार आहे। तर याला आता किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचंय। तर हाताने पण तुम्ही मॅश करू शकता, पण गुठळी राहिली नाही पाहिजे, कारण गुठळी जर राहिली तर ते शेवटपर्यंत तशीच राहते खिरीमध्ये, ते फुटले जात नाही, त्यासाठी व्यवस्थित असं याला किसून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजल्यामुळे ते लवकर खिसलं जातं। तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी सर्व रताळे किसून घेतलेली आहेत। आता इथं आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे। दोन चमचे तूप घालणार आहे। खिरीमध्ये तुपाचाच वापर करायचा। तर इथं ड्रायफ्रूटचे मी छोटे छोटे काप केलेले आहेत, तुम्ही अख्खे हे टाकू शकता, पण आपल्याला खीर बनवायची आहे त्यासाठी मी इथं छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आणि आता त्यामध्येच आपल्याला गूळ घालून घ्यायचंय। तर इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे
आणि त्यामध्ये आता हा गूळ घालून व्यवस्थित वितळून घ्यायचा। तर इथं मी प्रमाण घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेले आहे, तर एक वाटी दूध घेतलेलं आहे, तर दोन वाट्या खीर झालेला आहे रताळ्याचा। तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रमाण घेऊ शकता। आणि गोड तुम्हाला जास्त आवडत नसेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता, पण हे जे प्रमाण घेतलेले आहे हे अगदी व्यवस्थित आहे। तर गॅस एकदम कमी करायचा आणि त्यामध्ये दूध टाकून हे दूध आणि गूळ मिक्स करून घ्यायचे। आता थोडस याला दुधाला गरम होऊ द्यायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला खीर टाकून घ्यायचं आहे। आणि हे गुळापासून बनवलेली खीर असल्यामुळं आणि खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी हे खीर आपली झालेली आहे। आता ह्याला व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं हे दूध जे आहे ते थोडस आटलं गेलं पाहिजे। आणि एखादी मध्ये गाठ राहिलेली असेल तर ते लगेच फोडून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। आता दूध थोडस आपलं आटलेलं आहे तर थोडस एक 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून वाफ घ्यायचे। तर आता व्यवस्थित आपली खीर तयार झालेली आहे। गरम गरम ही खाऊ शकता किंवा थंड करून फ्रीज मध्ये ठेवून हे खाऊ शकता। खूप छान लागते अशी गुळाची हे खीर। आता तूप सुटलेलं आहे तर आता गॅस बंद करून घेऊया आणि एका बाउल मध्ये मी काढून घेणार आहे। आता याच्यावरती जे ड्रायफ्रुट्स मी टाकलेले आहेत ते मिक्सरवरती अगदी बारीक बारीक असे क्रश केलेले आहेत, ते मी याच्यावरती टाकणार आहे। आणि त्यामध्येच वेलची पूड पण मीठ घातलेली आहे। तर आजचा हा रताळाचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा। माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून माझी टाकलेली रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल। तर भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।